नागपूरच्या राघव भांगडे या 7 वर्षीय चिमुकल्याने चक्रासन करत एक नवीन विक्रम स्थापन केलाय. राघवने 1 मिनिट 13 सेकंदात चक्रासन करत 102 पायऱ्या तो खाली उतरलाय. राघवच्या या विक्रमाचं क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्यासह आमदार विकास ठाकरे हे देखील साक्षीदार झाले. फर्स्ट टाइम मैं जब सीढ़ी उतरा था तब आता 3 मिनट 48 सेकंड. फिर सर अभी मेरा 1 मिनट 13 सेकंड आया है. मैं अपने 4 घंटे प्रैक्टिस करता था, अपने 7 मिनट ट्यूशन जाता था. आगे जाके कराटे को नाम रोशन करना है और लॉयर बनना. पुण्यातील कोथरूड भागामध्ये गेल्या वर्षी 9 डिसेंबरला रानगवा आल्यानं सर्वच यंत्रणांची तारांबळ उडाली होती. 7 तासाच्या थरार नाट्यानंतर त्याला बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आलं होतं. परंतु नंतर या गव्याचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील समस्त प्राणी आणि निसर्ग मित्र मंडळाच्या वतीनं प्रथम पुण्यस्मरण आयोजित करण्यात आलंय. या प्रथम पुण्यस्मरण निमित्तानं प्रायचित्त सभेचं आयोजन करण्यात आलंय. तशा आशयाचे बॅनर सुद्धा सध्या संपूर्ण पुण्यामध्ये झळकताना पाहायला मिळतात.